दादा उद्घाटन झालेलं आहे काल, तुम्ही म्हणजे मी माणूस आहे, तुम्ही पण काम करत असताना जर तुम्हाला काही त्रास झाला, मला काल मी कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला, मी जागरण माझी जास्त झाली आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो, हे आज नाही पहिल्यापासून आहे, त्याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जाऊन जिजाईला डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या, शांतपणे झोपलो आणि सकाळपासून मी कार्यक्रम सुरू केले. मला इतकं वाईट वाटत होतं, मीडिया काही पण दाखवत होता, अजित पवार नॉट रिचेबल, अमुक तमुक, हे बंद करा ना, त्याच्यामध्ये तुम्ही आधी कन्फर्म करा त्याच्यात किंवा हे कुठं आहेत काय. कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची म्हणजे किती बदनामी करायची, ठीक आहे तुम्हाला अधिकार आहे, आम्ही पब्लिक फिगर असल्यामुळं तुम्ही याला तशा प्रकारच्या बातम्या देण्याचा, पण शेवटी आम्ही माणूसच आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज मी पेपर सकाळी बघितले, पेपरमध्ये पण अशा ब्रॅकेट टाकून बातम्या आल्या, हे बरोबर नाही, एवढंच मला ह्याबद्दल म्हणायचं आहे. पवार साहेबांची रात्री मी पण मुलाखत NDTV आपल्या NDTVलाच होती, हिंदी चॅनलला, आपल्या न्यूजला मी ती बघितली. शेवटी पवारसाहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत, पवारसाहेबांनी एखादं भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, ती त्यांची भूमिका आहे, तीच आमची पक्षाची भूमिका आहे, तीच आमची सर्वांची भूमिका आहे. पुणे लोकसभेबद्दल गिरीश महाजन जळगावमध्ये असं बोललं की निवडणूक आयोग, गिरीश महाजन, हां, की निवडणूक खरंच घेण्याची गरज आहे का वगैरे. आता वेगवेगळे लोक, माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीला 1 वर्ष आणि काही महिने राहिलेले आहेत. पाठीमागचं रेकॉर्ड जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा निवडणुका होत असताना संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा असतो, निवडणूक आयोग त्याबद्दलचा निर्णय घेईल. उद्याच्याला निवडणूक आयोग ज्यावेळेस निवडणूक जाहीर करेल त्यावेळेस वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन त्यांची त्यांची भूमिका चर्चा करतील आणि मग कोण उमेदवार द्यायचा, काय उमेदवार द्यायचा, जसं मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घडलं किंवा विधानसभेच्या मध्ये मागे 4 निवडणुका झाल्या, पंढरपूर, कोल्हापूर, चिंचवड आणि आपला कसबा, त्यावेळेस सगळे एकत्र बसले आणि त्या पद्धतीनं महाविकास आघाडीने निर्णय घेतला. आत्ता त्या संदर्भामध्ये कुठली पण अजून निवडणूक आयोगाने काही घोषणा केलेली नाही आहे आणि घोषणा न करताच त्याबद्दल बातम्या सतत चर्चेला आणायच्या हे योग्य नाही. ज्यावेळेस निवडणूक रीतसर जाहीर होईल त्यावेळेस प्रत्येकजण चर्चा करूनच आपली आपली भूमिका ठरवतील आणि उमेदवार देतील. मुख्यमंत्री अयोध्या, पण माझ्या माहितीप्रमाणे अशी कुठेही चर्चा नाही मीडियानी, आता बिनविरोध निवडणूक होणार, अमुक होणार, असं काही चर्चा झालेलीच नाही आहे, हे मात्र मी अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. दादा, मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावरती, तर खरंच काही साध्य होईल या दौऱ्यातून? नाही नाही, प्रत्येकाला, आपण वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आहोत, आपला देश सेक्युलर विचाराचा आहे, आज ह्या विचारांनी पुढं जात असताना अनेक लोक 18 पगड जातीचे, 12 बलुतेदार सगळे इथं राहतात, आता त्यांना असं वाटलं की दर्शनाच्या निमित्तानं जावं, ते त्या ठिकाणी दर्शनाला गेलेले आहेत. फक्त मी पण कधी दर्शनाला कुठं गेलो मी एवढी पब्लिसिटी करत नाही, आपल्याला दर्शनच घ्यायचं आहे. एवढं आता निघाले, आता गाडीत बसले, आता विमानतळावर पोचले, आता विमान टेक ऑफ झालं, आता लँड झालं, हे बरोबर नाही. लोकांनी हे बघावं का लोकांचे दैनंदिन जीवनामध्ये महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, करोनाचं पण पेशंटची संख्या तुम्ही बघताय वाढती आहे, त्याची तीव्रता किती आहे, काय आहे, ह्याबद्दलच्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्याला जर आपण सगळ्यांनीच अग्रक्रम दिला तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. त्यांना योग्य वाटलं म्हणून ते गेलेले आहेत. कुणालाही कुठल्याही धर्माचं म्हणजे महत्त्वाचं जे काही तीर्थक्षेत्र असतं किंवा श्रद्धास्थान असतं त्या श्रद्धास्थानाला जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे. जेव्हा ते तिकडं गेलेले आहेत, आता मागे आमचा रोहित पण गेलेला होता, पण त्याच्याही थोड्याशा बातम्या आल्या
पण काही जण आता तिरुपतीला अनेक जण जातात, ज्योतिबाला जातात, अंबाबाईला जातात, तुळजाभवानीला जातात, अनेक ठिकाणी साईबाबाला जातात, अनेक जण अनेक त्यांना त्यांना जे योग्य वाटतं तिथं जाऊन दर्शन घेत असतात। आता हे मागेही गेलेले होते, आताही चर्चा झालेले होत्या, मागं गेले त्यावेळेस एकत्र शिवसेना असताना गेले होते आणि आता त्यांनी वेगळी काही भूमिका घेतली आणि राज्याचे प्रमुख या नात्याने तिथं जात असताना साहजिकच मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळणार, कारण ते आज महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मंत्री आणि आमदार आणि कार्यकर्ते जे काही बसेसमधनं गेले, काही रेल्वेमधनं गेले, ते दर्शनाच्या करता गेलेले, आमच्या त्यांना शुभेच्छा। दादा, काल पवार साहेबांचं जे इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये सावरकरांचा मुद्दा आहे, त्याच्यावर सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे, यावर तो आम्ही तोडगा काढलेला आहे। नाही नाही, मी तुम्हाला मागच सांगितलं, आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जे महापुरुष होऊन गेलेले आहेत, हे महापुरुष होऊन जाऊन बरेच वर्ष झालेली आहेत, काहींना शेकड्यामध्ये वर्ष झाले, ज्यांचा महात्मा फुलेंचा जर उल्लेख केला, शाहू महाराजांचा उल्लेख केला, राजमाता जिजाऊ, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, अनेकांचे, तर त्या महामानवांचे किंवा महापुरुषांचे किंवा मोठ्या मोठ्या राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सगळ्यांचा उल्लेख केला, तर ह्यांच्याबद्दल आपण आदरच दाखवला पाहिजे। ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आपली महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती आपण पुढच्या पिढीनं पण जपली पाहिजे आणि त्याच्यातून कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण करण्याचं काही कारण नाही, कारण आता ते मागं महापुरुष म्हणून त्यांनी केलेलं काम हे निश्चितपणे गौरवास्पद आहे आणि म्हणून त्याच्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण होतील असं काय करण्याचं कारण आहे। सगळ्यांनी आदराची भावना व्यक्त करावी, पुढे जावं। चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची माफी मागावी आणि पुन्हा एकदा, आता ते त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्या म्हणण्याला मी उत्तर द्यायचं काय कारण आहे? उद्या त्याला तुमचं म्हणणं वेगळं असू शकतं, ह्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं, प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। तो माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की अशा प्रकारचे वेगवेगळे म्हणणं महाराष्ट्रात अनेक जण बोलत असतात आणि त्या प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही आहे। त्यांना त्यांचे काही वाटलं ते त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, त्यांची अनेक प्रकारची मतं आपण पाहिली, त्या मताला किती महत्त्व द्यायचं। आता मागे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आणि आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्याबद्दल पण काही वक्तव्य केलेले होते, त्या वक्तव्याला फार महत्त्व तिथं, आम्ही तर त्या महापुरुषांचा अपमान केला म्हणून मोर्चा काढलेला तुम्हाला आठवत असेल मुंबईमध्ये, आम्ही त्याच्याबद्दल अनेकदा वेगवेगळ्या भागात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलेली आपण पाहिले असतील। आज ते एका पक्षाचे मंत्री आहेत, एक आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना जे योग्य वाटलं ते बोललेले, नाही त्यांना बोलण्याचा अधिकार आहे ते बोलले। भाजपकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना साथ घातली जाते आणि एकत्र यावं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, त्यांनी कुणाला साथ घालावी आणि कुणाला घालू नये ते ज्यांनी त्यांनी ठरवावं ना, आणि त्यांनी साथ घातल्यानंतर त्या साधेला प्रतिसाद मिळतोय नाही मिळतोय हा प्रश्न तुम्ही जर उद्धवजींना किंवा आदित्यजींना विचारलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल। नेता टेकडीबद्दल तुम्ही काल पण बोललो होता, पण नक्की आपली भूमिका काय, कारण त्याला विरोध? मी आपल्याला पहिल्यापासून सांगतो, मी विकासाला विरोध करणारा माणूस नाही, परंतु मी पर्यावरणाचा पण समर्थन करणारा व्यक्ती आहे। उद्याची पुढच्या पिढीच्या लोकांच्या समोर जी आव्हानं आहेत, किंवा आत्ता आपण बघतो, आपल्या सकाळी पुण्यामध्ये पाऊस पडला, मी ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस पाऊस सुरू झालेला होता, म्हणजे कधी पाऊस पडेल, एप्रिलमध्ये पाऊस पडलेला आपण तर कधी ऐकलेलं नव्हतं, एवढं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे। अशा काळामध्ये वाहतुकीची कोंडी पुणेकरांची, पिंपरी चिंचवडकरांची सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले तर ते जरूर घ्यावेत, परंतु ते निर्णय घेत असताना जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटला पण कुठं धक्का लागता कामा नये ही खबरदारी देखील राज्यकर्त्यांनी घ्यायची असते, निर्णय करणाऱ्यांनी घ्यायची असते।
हे त्रिवार सत्य। दादा नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून खूप मोठे बदल होत आहेत, त्याच्याबद्दल काय म्हणता? कारण खूप मोठे पाठीमागच्या काळामध्ये आम्ही देखील, मी पालकमंत्री असताना पण त्या गोष्टीचा विचार केलेला होता। जी काही बांधकामं होतात, माझं एवढंच म्हणणं आहे, मी जलसंपदा विभाग पण 5 वर्ष सांभाळलेला होता, आपल्या इथं वर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पाऊस पडून आपलं पवना, आपलं टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला किंवा टाटाची धरणं, ज्या धरणांचं भरल्यानंतर ओव्हरफ्लोचं पाणी, मुळा मुठा पवना ह्या नद्यांना येतं आणि त्या नद्यांना पाणी आल्यानंतर आपल्या इथं जर पाणी त्या नदीमध्ये मावू शकलं नाही तर ते पाणी लोकवस्ती दाट झालेली आहे तिथं शिरतं आणि त्याच्यातनं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। बरं, अनेक वर्ष आपण बघितलं कधीकधी एकदम जास्त पाऊस पडला किंवा वरची सगळी धरणं फुल झाली आणि मग पाऊस पडला तर तो सगळा पाऊस, सगळं पाणी ओव्हरफ्लोने खाली येतं, त्याच्यामध्ये 100 वर्षाचा साधारण इतिहास, 100 वर्षाची माहिती घेतली जाते आणि त्याच्यातनं ब्लू लाईन कुठं आहे, रेड लाईन कुठं आहे, कुठं राडारोडा टाकून नदी ही अरुंद करण्यात आलेली आहे, नदीचं पात्र हे बुजवण्यात आलेलं आहे, अशा ठिकाणी ते पुन्हा रुंद करून पूर्वी कधी पृथ्वी वसुंधरा अस्तित्वात आली त्यावेळेस जे काही ओढे, नाले, नद्या, उपनद्या ह्या तयार झालेल्या आहेत त्या डिस्टर्ब करून कदापि आपल्यालाही चालणार नाही किंवा पुढं अनेक पिढ्यांना पण चालणार नाही, त्याबद्दलची खबरदारी घेतलीच पाहिजे। उगीचच सुधारणेच्या नावाखाली जर काही बांधकामच तिथं झाली आणि पाणी वाहण्याच्या संदर्भामध्ये कुठंतरी अडथळा निर्माण झाला तर तो आपल्या पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना परवडणारा नाही। त्या सगळ्याचा विचार जलसंपदा विभागाने करावा, त्याच्यामध्ये पर्यावरणाने त्या गोष्टीचा विचार करावा आणि हे जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांनी एकत्र बसून त्याबद्दलची पुढची कारवाई करावी।